धुळे लोकसभेच्या निवडणुकीच्या मतमोजणीसाठी प्रशासनाच्या वतीने जय्यत अशी तयारी करण्यात आली आहे. 4 जून रोजी सकाळी 8 वाजल्यापासून नगावबारी येथील शासकीय धान्य गोदामात मतमोजणीला सुरुवात होणार आहे. त्यासाठी पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे अशी माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिली आहे. धुळे लोकसभेच्या 6 विधानसभा मतदारसंघाच्या प्रत्येकी 20 टेबलवर अशी एकूण 120 टेबलवर मतमोजणी होणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघाच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक व मदतनीस म्हणून 14 अधिकारी व 12 रो अधिकारी तर रो अधिकाऱ्यांना सहाय्यक व नियंत्रणासाठी 12 कर्मचारी नियुक्त केले आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी 15 पथक प्रमुख अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून त्यांना मदतीसाठी 51 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतमोजणीच्या सुरुवातीला टपाली मतपत्रिकांची मोजणी केली जाणार असून त्याकरिता 16 टेबल लावण्यात आले आहे. टपाली मतपत्रिकेनंतर ईव्हीएम यंत्रातील मतांची मोजणी होणार आहे. एकंदरीत धुळे लोकसभा मतदारसंघात 18 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यापैकी मुख्य लढत महायुतीचे डॉक्टर सुभाष भामरे व महाविकास आघाडीचे डॉक्टर शोभा बच्चा यांच्यात झाली आहे. मतमोजणीनंतर धुळ्याचा खासदार कोण होणार याचे चित्र स्पष्ट होणार आहे. भारत निवडणूक आयोग यांच्या निर्देशाप्रमाणे उद्या 4 तारखेला आपल्या नागाव बारी या ठिकाणी काउंटिंग सेंटर आहे, या ठिकाणी सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू होणार आहे. त्यासाठी पूर्ण प्रशासन सज्ज आहे. तिथे सर्व प्रकारची तयारी, काउंटिंग टेबल्स लावण्यात आलेली आहे. प्रत्येक मतदारसंघनी आहे 20 टेबल्स असे लावण्यात आलेली आहे. काउंटिंग एजंट्ससाठी पण तिथे जागा ठेवण्यात आलेली आहे आणि सगळे जे कर्मचारी आहे प्रत्येक टेबलावर पुरेसे कर्मचारी आयोगाच्या निर्देशाप्रमाणे उपलब्ध आहे. त्यांची ट्रेनिंग ही झालेली आहेत आणि उद्या रितसर मतमोजणीची प्रक्रिया पार पडेल असे मला आश्वासन आहे. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.